सिंधुदुर्गात प्रथमच किसान विकास शेतकरी संघ सिंधुदुर्ग, आपली शेती हेच आपलं भविष्य. संस्थापक अध्यक्ष श्री अमित संतोष फाटक. संस्थेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार यांना चालना देणं, युवा वर्गाला शेतीकडे वळवून रोजगार निर्मिती करण्यास मदत करणं, योग्य मार्गदर्शन पुरवणं, शासकीय योजनांची माहिती पुरवणं आणि लाभ मिळवून देणं, शेतकरी आणि त्यांच्या परिवारास शेती करण्यास प्रोत्साहन देणं. कृषीदुर्ग अभियान प्रारंभ. आमचा पत्ता: मुक्काम पोस्ट वराड, सावरवाड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. बांदा दोडामार्ग राज्यमार्गाच्या डांबरीकरणासाठी बांदा कट्टा कॉर्नर येथे भाजपानं रास्ता रोको आंदोलन केलं. सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांनी 15 दिवसात रस्त्याच्या डांबरीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं. विहित मुदतीत कार्यवाही न झाल्यास प्रखर आंदोलन छेडण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी दिला. बांदा दोडामार्ग रस्त्याची खड्ड्यामुळे पुरती दुर्दशा झाली आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. वेळोवेळी बांधकाम खात्याला निवेदनं, आंदोलनं करूनही जाग न आल्यानं भाजपाकडून तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज बांदा दोडामार्ग रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. दिवसांपूर्वी बांदा ते डेगवेपर्यंतची रस्त्याची झालेली दुर्दशा अभियंता श्रीकांत माने यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आली होती. त्यांनी तातडीनं रस्ता दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन दिलं होतं, मात्र कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. आंदोलनात राज्य सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. तुम्हाला आम्ही लास्ट रोग करणार भारतीय जनता पार्टी तुम्हाला सांगितलं होतं, पेपरमध्ये आउट झालं. मग तुम्ही आता हात झेलत कशासाठी आला? कशासाठी आलात? काहीतरी कागद आणला का? माहिती नाहीये आणि तुम्ही रिक्वेस्ट करताय म्हणून आम्ही 15 दिवस तुमच्या आधी थांबू, पण 15 दिवसानंतर मात्र आम्ही तुमचं थांबणार नाही. हे आंदोलन सुद्धा करू शकणार नाही. आंदोलन परिस्थिती निर्माण झालेली आहे, आघाडी शासनाने केलेली आहे. गेल्या मागच्या आमच्या फडणवीस सरकारने दिलेले पैसे सुद्धा या सरकारने परत दिले आणि रस्ता गेला बांदा दोडामार्ग रस्ता जो आहे तो गेल्या 3-4 वर्षात या रस्त्यावर 1 रुपया सुद्धा खर्च टाकलेला नाही. मागच्या म्हणजे ह्या पूर्वीच्या पालकमंत्री आणि ह्या मतदारसंघाच्या आमदारांनी 130 कोटी रुपये या रस्त्यासाठी मंजूर झाले म्हणून गेली 5 वर्ष आणि 1 निवडणूक त्याच्यावर लढवली, परंतु या रस्त्याचं काम काय चालू केलं नाही. प्रत्येक वेळी कॉन्ट्रॅक्टर मिळाला नाही असं सांगितलं त्याने. खरंच आमच्या सरकारने 130 कोटी रुपये दिले होते, परंतु या शासनाने म्हणजे आत्ता असणाऱ्या त्यावेळेच्या पालकमंत्र्याने याचं टेंडर लावून घेण्याची प्रोसिजर केली पाहिजे होती, केली नाही. आणि त्यामुळे आमच्या या दोडामार्ग तालुका आणि सावंतवाडी तालुक्यातील सगळ्या लोकांना त्या मृत्यूच्या रस्त्यानं जावं लागतं. खरं तर कधी आंदोलन अपघात होईल सांगता येत नाही. सासुलीसारख्या परिस्थिती अशी आहे की आज तिथं बोट घालावी लागायची, रस्त्यावर बोट सुद्धा चालू शकते अशी परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. आणि ह्या जी पाईपलाईन केलेली आहे मनेरी नदीवर जी पाईपलाईन झालेली आहे, ही पाईपलाईनसाठी जागा ही त्या जीवन प्राधिकरणाने बाजूच्या शेतकरी किंवा मालक जे जमीन मालक आहे त्यांच्या जमिनीतून खरं तर घालून नेली पाहिजे होती. त्या लोकांना पैसे दिले पाहिजे होते, त्या जमिनीचा मोबदला दिला पाहिजे होता. आणि ती पाईपलाईन ह्याने ह्या अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन ह्या रस्त्यावरनं साईड पट्टीवरनं पाईपलाईन घालायला लावली आणि त्यामुळे हा खरा रस्ता खराब झालेला आहे. आणि आज इथं जे ऍक्सिडेंट झालेला आहे त्याला पूर्ण जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि हे शासन जबाबदार आहे. अशा प्रकारचा रस्ता करून देण्याची हमी दिलेली आहे, त्यामुळे आम्ही आज आम्ही स्थगित करतो आहे आंदोलन, रस्ता रोको आंदोलन. नाहीतर 15 दिवसाच्या नंतर या ठिकाणी न भोतो न भविष्य अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी होईल, त्यामुळे किती पोलिसांनी दांड्याचे धाक दाखवून दे किंवा काही जाऊ दे, आज शासन हे पूर्णपणे ना करता शासन आहे, दळभद्री शासन आहे. त्यामुळे त्या आम्हाला अशा प्रकारचं पावसात भिजत या ठिकाणी आंदोलन करावं लागलं, त्यामुळे आम्ही त्या शासनाचा पहिल्यांदा निषेध करतो. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, सरपंच अकरम खान, उपसभापती शीतल राऊळ, दोडामार्ग माजी सभापती संतोष नानसे, विभागीय अध्यक्ष गुरुनाथ सावंत, डेगवे सरपंच प्रवीण देसाई, शेरला सरपंच उदय धुरी, मधुकर देसाई, बाळा आकेरकर, ग्रामपंचायत सदस्य मकरंद तोरसकर, श्यामसुंदर मांजरेकर, मंगल मयेकर, अवंती पंडित, दत्तप्रसाद स्वार, तात्या वेंगुर्लेकर, जयेश सावंत,
उमेश पेडणेकर, सुनील धामापूरकर, समीर सावंत, विनेश गवस, श्याम सावंत आदींसह बांदा आणि दोडामार्गचे भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रहार डिजिटलसाठी प्रवीण परब, बांदा. निसर्गाच्या सान्निध्यात समुद्रकिनारी वसलेलं देवगडमधील एकमेव ठिकाण वेदा हॉलिडेज रिसॉर्ट, जिथे लॉजिंग, रेस्टॉरंट, फॅमिली रेस्टॉरंट, प्ले गार्डन, स्विमिंग पूल सारख्या अत्याधुनिक सुविधांसोबतच मिळेल आपलेपणाचा पाहुणचार. अवश्य भेट द्या आणि आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या. ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा.